गेल्या 40 दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी शासनाला मुदत दिली की आमच्या समाजाला 40 दिवसाच्या आत मध्ये तुम्ही त्या ठिकाणी आरक्षण दिलं पाहिजे आणि शासनाने सुद्धा त्याला मान्यता दिली, परंतु आज 40 दिवस उलटून गेले, आज 45 दिवस झाले, परंतु शासनाने अद्यापही आमच्या मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण दिले गेले नाही। म्हणून आम्ही मनोज जरांगे पाटील साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली संबंध महाराष्ट्रामध्ये आम्ही साखळी उपोषण त्या ठिकाणी सुरू केलं। आज सोलापूरमध्ये साखळी उपोषणाचा दुसरा दिवस, त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही ग्रामीण भागातले जे मराठा बांधव आहेत आम्ही त्यांना इथं देऊन त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा दिला, परंतु आपल्या माध्यमातून मी संबंध महाराष्ट्रातील आणि माझ्या ग्रामीण भागातील मराठा बांधवांना सांगू इच्छितो की जसं मनोज जरांगे पाटील साहेब आपल्या समाजासाठी आपल्या बांधवांसाठी स्वतः अमरून उपोषणासाठी ते स्वतः बसलेत, सुद्धा आपली सुद्धा तेवढीच जबाबदारी की आपण सुद्धा आपल्या भागामध्ये आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी साखळी उपोषणाला बसावं, जेणेकरून या महाराष्ट्र शासनाला त्या ठिकाणी दखल घ्यावी लागेल। आज आपण जर महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली तर अतिशय उत्साहाचं वातावरण या मराठाच्या बांधवांमध्ये त्या ठिकाणी निर्माण झाले, कारण एक सामान्य कार्यकर्ता मनोज जरांगे पाटील नावाचा या एका व्यक्तीनं संबंध हिंदुस्थान त्या ठिकाणी हलवून ठेवले। आपण जर 14 तारखेची सभा जर बघितली तर मला वाटतं की नुसतं भारतात नाही परंतु जगातील सर्वात मोठी सभा, जवळपास 1.5 कोटी लोक त्या सभेला त्या ठिकाणी उपस्थित होते, ह्याच्यावरच आपल्यासारख्याच्या लक्षात येतं की आज मराठा समाज किती आक्रमक झाला आहे, आणि नुसतं आक्रमक नाही परंतु मराठा समाजाला ह्याची किती गरज आहे। म्हणून मला आपल्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला विनंती करायची की आपण कुठली अजून वाट न बघता, वातावरण न चिवळता आपण आमच्या समाजाला त्या ठिकाणी आरक्षण द्यावं, आणि आपल्या माध्यमातून मी ग्रामीण भागातील सर्व जनतेला सूचित करतो की आपण सुद्धा जरांगे पाटील साहेबाच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भागामध्ये आपण त्या ठिकाणी साखळी उपोषण करावं आणि ताकदीनं या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनावर त्या ठिकाणी दबाव टाकावा, एवढीच विनंती आपल्या या माध्यमातून त्या ठिकाणी करतो। जय भवानी, जय शिवाजी।